गेल्या 2 महिन्यांपासून सर्व देशात लॉकडाऊन आहे. यवतमाळ जिल्ह्याचा सुद्धा नागरिक आणि व्यापारी शासन प्रशासनाच्या आदेशाला तंतोतंत पाळून कोरोनाशी लढा देत आहेत. पण यवतमाळ जिल्हाधिकारी यांचे दररोज निघणारे ते शाहीन आदेशामुळे नागरिकांसह व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे असा आरोप भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन पुतळा यांनी विश्रामगृह उमरखेड येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. यावेळी त्यांच्या समवेत महेश काळेश्वरकर उपस्थित होते. जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी दररोज नवीन आदेश काढत आहेत. ते आदेश दररोज सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत नाही त्याचा फायदा नसून तोटा नागरिकांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे. शासनाने घरकुलची कामे करण्यास मुभा दिली, त्यासोबतच इलेक्ट्रिक आणि प्लंबिंग कामगारांना सुद्धा काम करण्यास मुभा दिली आहे. पण त्याकरिता लागणारे साहित्यांचे दुकान बंद असल्याने काम कसे करावे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 30 मे पूर्वी नगर परिषद जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम अंतर्गत अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करावी असे आदेश असताना कामे पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचे दुकान बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तर यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्यासाठी खूप प्रसिद्ध असून मे महिन्यात शेतकरी आपल्या शेतामध्ये गायीचे गोठे टिंग शेड तसेच घरावर टिंग पत्रे टाकून पावसाळ्यासाठी सज्ज होतात. टिंग पत्र्यांच्या दुकानांना सुद्धा शासनाने मुभा दिली नाही, त्यामुळे शेतकरी काम कसे करणार? मान्सूनच्या पावसामध्ये सर्वत्र पेरणी करण्यात येत ते तर त्यासाठी मे महिन्यातच शेतीची मशागत करावी लागते. आजच आधुनिक युगामध्ये शेतकरी ट्रॅक्टरद्वारे शेती यंत्र वापरून मशागत करतात. अशी यंत्रे किंवा ट्रॅक्टर दुरुस्तीची दुकाने सुद्धा बंद असल्याने शेतकऱ्यांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. 9 मे रोजी जिल्हाधिकारी यांनी सर्व दुकाने सुरू करण्याचे आदेश काढले, तर 10 मे रोजी काही दुकाने बंद करून काही दुकानांना सकाळी 10 ते दुपारी 12 पर्यंत व्यापार करण्यास मुभा दिली, तर 11 मे रोजी आठवड्यातील वेगवेगळे दिवस बंधन घालून ठरवून दिले. त्यानंतर पुन्हा आदेश काढून संभ्रम निर्माण केला. गेल्या 60 दिवसात व्यापारी पूर्णपणे कावलमडला असून नगर परिषद आणि पोलीस प्रशासन वेगवेगळी कार्यवाही करीत आहे. लग्न समारंभ करण्यास 20 व्यक्तींची बंधने घालून सामाजिक अंतर राखून नागरिक शासनास सहकार्य करीत आहेत, पण लग्न समारंभ करण्याकरिता लागणाऱ्या आवश्यक वस्तूंची दुकाने सुद्धा बंद ठेवल्याने असे समारंभ करावे की नाही या विवंचनेत नागरिक अडकले आहेत. दारूची दुकाने देखील सुरू करण्याबाबत वेळोवेळी आदेश बदलविले. खरे पाहता व्यापारी हा अर्थव्यवस्थेचा मुख्य भाग असून त्यांच्या मार्फत कर आणि विक्री कर शासनास प्राप्त होतो. त्याचबरोबर शहरात वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या लहान सहान कार्यक्रमाकरिता वर्गणी किंवा सहकार्य करण्याचे काम हा व्यापारी समोर येऊन मोठ्या मानाने करतो. येत्या काळामध्ये त्यांना सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत व्यापार करण्यास मुभा द्यावी आणि व्यापाऱ्यांना विनाकारण त्रास देऊ नये असेही यावेळी नितीन पुतळा म्हणाले. ही माहिती यवतमाळ येथून आरएनएचे प्रतिनिधी शाकिर अहमद यांनी दिली.